राहुल गांधी जो आपके दिमाग देख रहे हो राहुल गांधी भारत जोडोच्या वेळेस एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी असं विधान केलं होतं आणि त्याच दरम्यान जयराम रमेश यांनी देखील असं म्हटलेलं की ज्या राहुल गांधींना तुम्ही पाहताय ते नवीन राहुल गांधी आहेत भारत जोडो मध्ये हा नेता महिलांना मुलींना सहज अलिंगन देत होता त्या महिला देखील अगदी विश्वासाने त्यांच्या खांद्यावरती हात ठेवत होत्या हा, हातात हात घेऊन चालत होत्या या भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी एका वेगळ्याच अंदाजात लोकांमध्ये जात आहेत कधी थेट शेताच्या बांधावर जाऊन भात लावणी करतात सामान्य माणसांना घरी जेवायला बोलवतात रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारतात बाईकवरून थेट लद्दाख गाठतायत थोडक्यात अशा गोष्टी एका राजकीय नेत्याकडून भारतीयांसाठी अनपेक्षित होत्या पण राहुल गांधींमुळे त्या पाहायला मिळतात मग प्रश्न पडतो हे तेच राहुल गांधी आहेत का ज्यांचा भाजपकडून पप्पू म्हणून प्रचार केला जायचा त्यांचे स्टेटमेंट काटछाट करून व्हायरल केले जायचे त्यांच्यावरती मीम्स व्हायचे आणि आज याच राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर प्रश्नांवर अधिवेशनात मीडिया डिबेट्स होत आहेत आधी राहुल गांधींना सिरियसली गांधी न घेणारी भाजप बदललेल्या राहुल गांधींमुळे इन्सिक्युअर होतीये पण हा बदल नक्की कसा झाला राहुल गांधींमध्ये झालेल्या या बदलामागे नक्की कोण आहे असाही प्रश्न पडतो तर यामागे एका महिलेचा हात आहे स्टेफनी कटर तीच स्टेफनी कटर जिने बराक ओबामा यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर जाऊन बसवण्यात योगदान दिलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो। आपण पाहताय बोल भिडू दोन हजार मध्ये एक बातमी आलेली राहुल गांधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मॅनेजरला भेटल्याची त्या बातमीला बऱ्याच जणांनी फारसं महत्व दिलं नसेल पण ज्या मॅनेजरला राहुल गांधी भेटले होते तिचं नाव स्टेफनी कटर आहे ती बराक ओबामा यांच्या प्रचार कॅम्पेनची मॅनेजर होती यावरूनच तिच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावता येऊ शकतो तर स्टेफनी कटरने एबीसी न्यूज नेटवर्क मधून आपल्या करिअरला सुरुवात केलेली आहे अमेरिकेतल्या सीएनएन न्यूजच्या बहुचर्चित क्रॉस फायर या पॉलिटिकल डिबेट प्रोग्रामची ती होस्ट होती कालांतराने तिने पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली राजकीय नेत्यांची विचार करण्याची क्षमता त्यांचं राहणीमान वागणं बोलणं त्यांचे प्लस पॉइंट ड्रॉबॅक्स अशा प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी बारकाईने सुधारणा केल्या जातात त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यावर काम करणाऱ्या कन्सल्टन्सीज असतात तशीच प्रेसिजन स्ट्रॅटेजी अँड मार्केटिंग एजन्सी आहे आणि या संस्थेची स्टेफनी को आहे दोन हजार बारा मध्ये अमेरिकेमध्ये प्रेसिडेंटची फेरनिवडणूक लागलेली त्या दरम्यान स्टेफनी बराक ओबामा यांच्यासाठी काम करत होती त्यांना निवडून आणण्यामागे जी प्रचार यंत्रणा कामाला लागली होती त्या स्टेफनी बराक ओबामा यांची कॅम्पेन मॅनेजर आणि सोशल मीडिया कॅम्पेनची इन्चार्ज देखील होती या फेरनिवडणुकीत ओबामा निवडून आले आणि अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष पाहायला मिळाला होता म्हणजेच बराक ओबामा यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवण्यामागे स्टेफनीचं महत्वाचं योगदान आहे आणि याच योगदानामुळे योगदाना ती एक प्रतिष्ठित पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून चर्चेत आली होती तशीच ती इकडे काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदा यांना माहिती झाली सॅम पित्रोदा देखील राहुल गांधींच्या मागे लागले होते एक ला की एकदा स्टेफनीला भेटा त्यांचा राजकीय सल्ला घ्या आपल्या पक्षाला त्याचा फायदा होईल अखेर राहुल गांधी तयार झाले आणि दोन हजार तेरा मध्ये स्टेफनी भारताच्या दौऱ्यावरती आली त्या दरम्यान राहुल गांधी आणि स्टेफनी कटर यांच्यात मिटिंग झाली होती पण त्याबाबत महिनाभराने बातमी आली बातमी आल्यास कळलं की काँग्रेसच्या थिंक टँकच्या सदस्यांची ज्यामध्ये सॅम पित्रोदा राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीजचे संचालक मोहन गोपाल जयराम रमेश सचिन राव यांचा समावेश होता बारा तुघलक रोडवरच्या राहुल गांधींच्या निवासस्थानी राहुल गांधी, निवास गांधी थिंक टँकचे मेंबर आणि स्टेफनीमध्ये मिटिंग झाली होती या मिटिंगमध्ये स्टेफनीने काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमला एक पाऊल पुढं जाण्याचा सल्ला दिला तेव्हा युपीए सरकार सत्तेत होतं देशात एखादी घटना घडते त्यावरून थेट टीका सरकारवर होत असते त्यावर स्पष्टीकरण देण्यास विलंब न करता क्विक रिस्पॉन्स दिला तर सोशल मीडियावरच सरकारच्या विरोधातलं वारं फिरवता येतं असा सल्ला स्टेफनीने काँग्रेसला दिला होता या मीटिंगनंतर नंतर राहुल गांधींनी क्विक रिस्पॉन्स टीमची घोषणा केली होती ज्यामध्ये अहमद पटेल दिग्विजय सिंग जनार्दन द्विवेदी वी नारायण सामी यांसारखे ज्येष्ठ राजकारणी तसेच मनीष तिवारी संदीप दीक्षित आणि दीपेंद्र हुडा यांसारखे युवा खेळाडू देखील या क्विक रिस्पॉन्स टीमचे मेंबर होते त्यामागे स्टेफनीची आयडिया होती पण हे फार काही काळ चाललं नाही दोन हजार चौदाच्या लोकसभेत काँग्रेसचा पराभव झाला हो एका मागो माग एका राज्यात काँग्रेसचा पराभव होत होता त्यामुळे राहुल गांधींनी स्टेफनीच्या सल्ल्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं नाही आणि आपल्या पक्षाच्या स्ट्रॅटजीवरती ते लक्ष देत होते पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत देखील काँग्रेसचा पराभव झाला हो काँग्रेस कमालीची पिछाडीवरती गेली होती आणि नेमकं दोन हजार एकवीस मध्ये स्टेफनी कटरबाबत पुन्हा एक बातमी आली अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले असताना राहुल गांधींनी स्टेफनी कटर यांची भेट घेतली होती त्यावेळेस स्टेफनीने राहुल गांधींना एक सल्ला दिला तुम्ही वाला राजकारण करा नरेंद्र मोदींचे तर्क त्यांच्या विचारधारेपेक्षा वेगळा अप्रोच ठेवा कस व्यक्तिमत्व म्हणून प्रस्तुत करा म्हणजे जनता तुम्हाला पसंत करेल तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही तुम्ही तुमचा एक स्टँड बिल्ड करा आणि त्या स्टँडवर कायम राहा राहुल गांधींनी हाच पॉलिटिकल फॉर्म्युला फॉलो केला आणि ते आपल्या पद्धतीने राजकारण करण्यास मैदानावरती उतरले गेल्या दोन वर्षातील राहुल गांधींच्या राजकारणावरती नजर मारली तर ते पूर्वीपेक्षा तुलनेने पॉलिटिकली करेक्ट दिसून येतात शेतकरी आंदोलनापासून ते मणिपूरच्या मुद्द्यापर्यंत राहुल गांधी आपल्या पॉलिटिकल स्टँडवरती कायम आहेत आणि त्याचाच भाग म्हणजे जेव्हा जेव्हा भाजप पक्ष आपलं जुनच हिंदुत्ववादी राजकारण पुढे करत असेल तेव्हा तेव्हा हिंदुत्वावर आक्रमक न होता जनतेचे मुद्दे समोर करत राजकारण करण्यावर राहुल गांधी भर देत आहेत कोविड वॅक्सिनेशन चीनचा मुद्दा महागाई देशाची अर्थव्यवस्था अदानी मणिपूर शेतकरी बेरोजगारी अशा मुद्द्यांवर जोर देण्यास त्यांनी सुरुवात केली स्वतःचे असे स्ट्रॉंग पॉलिटिकल ओपिनियन देणं इंटेलेक्च्युअल विचारधारा पुढे करणं यामुळे राहुल गांधी पॉलिटिकली स्ट्रॉंग होत असल्याचं चित्र निर्माण झालं आणि याचाच कुठंतरी परिणाम म्हणजे राहुल गांधींच्या विधानांबाबत चर्चा होत आहेत डिबेट्स होत आहेत त्यांनी यापूर्वी मांडलेला तर्क खरे झाल्याचे संदर्भ दिले जात आहेत सोशल मीडियावरती देखील राहुल गांधींची लोकप्रियता वाढल्याचं दिसून येत आहे आधी भारत जोडो यात्रेला मिळालेलं कव्हरेज असेल किंवा आत्ता त्यांनी लद्दाखला काढलेल्या बाईक राईडला मिळालेल्या कव्हरेजवरून राहुल गांधी माध्यमांमध्ये दखलपात्र झाल्याचं स्पष्ट दिसतंय विशेष म्हणजे इंडिया टुडेच्या एका सर्वेमध्ये नरेंद्र मोदींना सत्तेचाळीस टक्के तर राहुल गांधींना सत्तावीस टक्के पसंती दिसून आली विरोधी पक्षाच्या नेत्याला सत्तावीस टक्क्यांची पसंती मिळणं हे राहुल गांधींसाठी एक मोठी उपलब्धी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात राहुल गांधींमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यामागे त्यांची बळकट नेता म्हणून इमेज बिल्डिंग करण्यात आली अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत राहुल गांधी हे एक अनिच्छुक राजकारणी आहेत असं म्हटलं जात होतं देशाचं तर सोडा पक्षाचंही नेतृत्व करण्यास ते तयार नाही अशी जनभावना होती ती याच काळात बदलली हे त्यांचं मेकओवर होतं राहुल गांधी यांच्यातील हा बदल विविध पातळ्यांवरती दिसून येत होता तो त्यांच्या आत्मविश्वास पूर्ण देह बोलीतील तर होताच पण सोशल मीडियावरचा त्यांचा वावर रस्त्यावर उतरून लोकांशी थेट संवाद साधणं अशा सगळ्यातून राहुल गांधी यांची लोकांमध्ये मिसळणारा त्यांची सुखदुःख आपली मांडणारा कनवाळू सुदृढ खिलाडू प्रवृत्तीचा तसंच विनोद बुद्धी असलेला राजकीय नेता अशी प्रतिमा तयार करण्यात येत होती यासाठी भारत जोडोचा प्रयोग झाला आता भारत जोडो यात्रेला मिळालेला रिस्पॉन्स हा काय लपून राहिलेला नाहीये भारत जोडोच्या कल्पनेमागे देखील स्टेफनी कटरची कल्पना असल्याचं सांगण्यात येत होतं भारत जोडोच्या आधी ज्या राहुल गांधींवर विरोधकांचा विश्वास नव्हता त्याच विरोधी आघाडीला आता राहुल गांधींकडून नेतृत्व करण्याच्या अपेक्षा लागून आहेत राहुल गांधींचं नव्याने राजकारणात येणं बदललेला राहुल म्हणून समोर येणं हे कुठंतरी मोदी नाही तर कोण या प्रश्नाकडे बोट दाखवणार झालेल्या या बदलांमुळे राहुल गांधींना दुर्लक्षित करून चालणार नाही असं राजकीय व्यक्तिमत्व राहुल गांधींनी तयार केलेलं आहे पण यामागे स्टेफनी कटर यांचे सल्ले आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचं सांगण्यात येतंय तुम्हाला राहुल गांधींमध्ये काय बदल दिसून येत बदललेले राहुल गांधी आगामी निवडणुकीत यशस्वी ठरतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका